आपले ॲड कॅम्पेन परफॉर्मन्स ट्रॅकिंग आणि सुधारण्याच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण जर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिले नसतील तर इंट्रोडक्शन टू फ्लिपकार्ट ॲडव्हर्टायझिंग आणि कॅम्पेन कसे बनवावे हा व्हिडिओ डॅशबोर्डवर सेलर लर्निंग सेंटर SLC मधील ॲडव्हर्टायझिंग टॅबवर बघा. या व्हिडिओमध्ये आम्ही पुढील बाबी समजावून सांगू. कॅम्पेनचे परफॉर्मन्स कसे ट्रॅक करावे आणि कॅम्पेन परफॉर्मन्स कसे सुधारित करावे. आता कॅम्पेन परफॉर्मन्स कसे ट्रॅक करावे हे शिकू. एकदा का आपले कॅम्पेन बनले तर ॲडव्हर्टायझिंग डॅशबोर्ड आपल्याला महत्त्वाचे मेट्रिक संबंधित ग्राफ सोबत दाखवतो. आपण ड्रॉपडाऊन मेनूतील विकल्पातून कुठलाही पर्याय निवडू शकता आणि 2 तारखांदरम्यानचा किंवा विशिष्ट काळातला परफॉर्मन्स पाहू शकता. आज दर 2 तासांनी अपडेट होते. काल, या आठवड्यात, गेल्या आठवड्यात, गेल्या 30 दिवसात, सर्वकालीन. आता मेट्रिक्स पाहू जे आपल्याला कॅम्पेनचे परफॉर्मन्स समजून घेताना मदत करते. व्ह्यूज हे आपली ॲड कितीदा दाखवली गेली याची एकूण संख्या दाखवतात. क्लिक्स हे आपल्या जाहिरातीवर किती वेळा क्लिक केले गेले याची एकूण संख्या दर्शविते. क्लिक्स थ्रू रेट हे एकूण क्लिक्स भागिले एकूण व्ह्यूज काढून मोजले जाते. ॲड स्पेंड हे आपल्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनवर खर्च केलेली एकूण रक्कम दर्शवते. युनिट सोल्ड विक्री केलेले युनिट्स आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट्सना पाहून विक्री केलेल्या युनिट्सची एकूण संख्या सांगते. कन्व्हर्जन रेट रूपांतरण दर हे एकूण युनिट्स सोल्डला एकूण क्लिक्सने विभाजून मिळवले जाते. रेव्हेन्यू हा ॲडव्हर्टायझिंगमुळे विक्री झालेल्या युनिट्सद्वारा केलेली एकूण कमाई दर्शवते. ROI ऑर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स गुंतवणुकीवरील परतावा हा कमवलेला रेव्हेन्यू असतो जो ॲडव्हर्टाईज दाखवल्यामुळे झालेल्या विक्रीच्या रकमेला ॲडव्हर्टायझिंग खर्चाने विभागून मोजला जातो. ॲडव्हर्टायझिंग डॅशबोर्डवरील ग्राफवर खालीलप्रमाणे आपण आजपर्यंत तयार केलेल्या सर्व कॅम्पेन्सची यादी मिळेल. येथे आपण एखाद्या विशिष्ट कॅम्पेनचा शोध घेऊ शकता, आपले कॅम्पेन स्थितीनुसार फिल्टर करू शकता आणि आपल्या कॅम्पेन्सवर पुढील ॲक्शन्स घेऊ शकता. कॅम्पेन्स थांबवणे, पुन्हा सुरू करणे, रद्द करणे, आपले कॅम्पेन संपादित करणे किंवा क्लोन करणे. एकदा आपण एखाद्या कॅम्पेनवर क्लिक केल्यानंतर आपल्या कॅम्पेनच्या डिटेल्स पृष्ठावर नेले जाईल. तिथे आपण या कॅम्पेनचा आढावा घेऊ शकता. प्रत्येक ॲड ग्रुपवर क्लिक करा आणि आपल्याला एका पेजवर नेले जाईल जेथे आपण प्रत्येक ॲड ग्रुपचे डिटेल्स पाहू शकता. आपण लिस्टिंग लेवलचे डिटेल्ससुद्धा पाहू शकता. पुढे आता आपण कॅम्पेन परफॉर्मन्समध्ये सुधारणा कशी करायची हे पाहू. आठवड्यातून एकदा कॅम्पेनचे परफॉर्मन्स रिपोर्ट डाउनलोड करा. कॅम्पेन समरी पेजवरील डाउनलोड ऑप्शनमधून लिस्टिंग लेवल परफॉर्मन्सला मॉनिटर करण्यासाठी डाउनलोड करा. आपण इच्छित असल्यास रोजचे परफॉर्मन्स रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकता. आपण पूर्ण लाईफटाईम रिपोर्ट बघू शकता किंवा मागील आठवड्यातील किंवा आपण निवडलेला इतर कालावधी निवडू शकता. आता आपल्याकडे डेटा आहे, त्याचे आता अनालिसिस करू. 150+ क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्स आणि उत्तम क्लिक थ्रू आणि कन्व्हर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्ज आपल्या हायर ROI लिस्टिंग्ज आहेत. नवीन तयार कॅम्पेन करा आणि किती क्लिक्स मिळाले आहेत या बेसिसवर स्प्लिट करा. 150+ क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्ज आणि कमी क्लिक थ्रू आणि उत्तम कन्व्हर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्ज आपल्या आपल्या हायर ROI लिस्टिंग्ज आहेत. नवीन तयार कॅम्पेन करा आणि किती क्लिक्स मिळाले आहेत या बेसिसवर स्प्लिट करा. सेल्स अजून वाढवण्याकरता प्रायमरी इमेज, कॉम्पिटिटिव्ह प्राईस आणि प्रॉडक्ट रेटिंग चेक करा. 150+ क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्ज आणि उत्तम क्लिक थ्रू रेट असलेल्या लिस्टिंग्ज आपल्या कमी व्हिजिबिलिटी व उत्तम परचेस इंटेंट असलेल्या लिस्टिंग्ज आहेत. विनिंग बिड रेंज पाहून नवीन CPC कॅम्पेन बनवा. सर्व प्रॉडक्ट्सला 150+ क्लिक्स मिळेपर्यंत सुरू ठेवा. 150+ क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्ज आणि कमी क्लिक थ्रू रेट असलेल्या लिस्टिंग्ज आपल्या कमी व्हिजिबिलिटी व कमी परचेस इंटेंट असलेल्या लिस्टिंग्ज आहेत. प्रायमरी इमेज, कॉम्पिटिटिव्ह प्राईस आणि प्रॉडक्ट रेटिंग चेक करा. विनिंग बिड रेंज पाहून नवीन CPC कॅम्पेन बनवा. सर्व प्रॉडक्ट्सला 150+ क्लिक्स मिळेपर्यंत सुरू ठेवा. 150+ क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्ज, अधिक क्लिक थ्रू रेट आणि कमी कन्व्हर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्ज
आपल्या उत्तम परचेस इंटेंट व कमी कन्वर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्स आहेत. सेकंडरी इमेज, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन, कॉम्पिटिटिव्ह प्राइस आणि ताज्या प्रॉडक्ट रिव्ह्यूज चेक करा. बदल केल्यानंतरच नवीन कॅम्पेन बनवा. 150 अधिक क्लिक्स मिळालेल्या लिस्टिंग्स, कमी क्लिक थ्रू रेट आणि कमी कन्वर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्स आपल्या कमी परचेस इंटेंट व कमी कन्वर्जन रेट असलेल्या लिस्टिंग्स आहेत. प्रायमरी इमेज, कॉम्पिटिटिव्ह प्राइस आणि प्रॉडक्ट रेटिंग्स चेक करा. बदल केल्यानंतरच नवीन कॅम्पेन बनवा. आता आपल्याला हे माहीत झाले की फ्लिपकार्ट ॲडव्हर्टायझिंगसह आपल्या कॅम्पेन्सच्या परफॉर्मन्सचा मागोवा कसा घ्यावा आणि सुधारित कसा करावा. आता आपल्या डॅशबोर्डला भेट द्या आणि अवगत केलेले कौशल्य आजमावून पहा.